नमस्कार, कुक विथ स्नेहल आमरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण रोजच्या नाश्त्यासाठी एकदम नवीन आणि क्रिस्पी शिवाय चवीला अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत. घरात उपलब्ध असलेल्या मोजक्या साहित्यात हा चविष्ट पदार्थ तुम्ही अगदी कमीत कमी वेळेत तयार करू शकता. ही चविष्ट आणि क्रिस्पी रेसिपी नक्कीच तुम्हा सर्वांचं मन जिंकेल. तुम्हाला नेहमी नेहमी हा पदार्थ बनवून खावासा वाटेल. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर ह्या ठिकाणी मी दोन मीडियम साईजचे बटाटे किसणीने किसून हा किस मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. ह्याच्यातलं पाणी मी हाताने दाबून पिळून काढणार आहे. यानंतर गॅसवर ह्या कढाईमध्ये अगदी 2 ते 3 चमचे तेल घालून हे तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये हे 2 चमचे सफेद तीळ घालायचे आहे. तीळ तेलामध्ये तडतडायला लागले की ह्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक, मिरची आणि जिऱ्याचं वाटण परतायला घालायचं आहे. हे वाटण मी 1/2 इंच आलं, 3 हिरव्या मिरच्या आणि 1/2 चमचा जिरं मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे. ह्या वाटणातील कच्चेपणा निघेपर्यंत ह्याला छानपैकी परतवून घ्यायचं आहे. ह्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हा बटाट्याचा किस घालून घेऊया. ह्याला ह्या वाटणासोबत 3 ते 4 मिनिट फुल फ्लेमवर एकसारखं हलवत परतवून घ्यायचं आहे. तर हे पहा, ह्या ठिकाणी आपला हा बटाट्याचा केस बऱ्यापैकी परतून नरम झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी ह्या वाटीच्या मापाने 2 वाट्या पाणी घालून घेणार आहे. यासोबतच ह्याच्यामध्ये 1/2 चमचा लाल तिखट आणि चवीप्रमाणे 1/2 चमचा मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे. यासोबतच ह्याच्यामध्ये आपण हा 1/2 चमचा चाट मसाला मिक्स करून घेऊया. ह्याच्यामुळे आपण जो पदार्थ आज बनवणार आहोत तो फारच टेस्टी तयार होतो. हे सर्व घटक घालून घेतल्यानंतर ह्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे. ह्यानंतर ह्याच्यामध्ये मी ज्या वाटीच्या मापाने 2 वाट्या पाणी घालून घेतलं होतं त्याच वाटीच्या मापाने मी हा 1 वाटी बारीक रवा मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घेतलेला आहे. ह्याच्यामुळे आपण जे ह्याचं बॅटर तयार करणार आहोत त्याला छान बाइंडिंग यायला मदत होते. तुम्ही ह्या ठिकाणी जाड किंवा बारीक कुठलाही रवा घेतला तरी त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. बारीक केलेला रवा घातल्यानंतर ह्याला अगदी फटाफट ह्या पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे. रव्याच्या कुठळ्या तयार होत असतील तर त्यांना फोडून घ्यायचा आहे. रवा पाण्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर आपण हे मिश्रण 5 ते 6 मिनिट शिजवून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी आपल्याला हे मिश्रण शिजत ठेवून बरोबर 6 मिनिट झालेले आहेत. याला ह्या कढाईमध्येच हे मिश्रण गरम असतानाच चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे हे सर्व घटक छान एकजीव होतील आणि आपल्या ह्या मिश्रणाला बाइंडिंग देखील छान येईल. ह्यानंतर हे मिश्रण आपण ह्या ताटामध्ये काढून घेऊया. ताटामध्ये हे मिश्रण काढल्यानंतर ह्याला थोडंसं पसरवून घ्यायचं आहे, कारण आपल्याला ह्याला कोमट होऊ द्यायचं आहे. हे मिश्रण कोमट झालं की हाताला थोडं थोडं तेल लावून ह्याला अगदी भाकरीच्या पिठाप्रमाणे मळून घ्यायचं आहे. सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही ह्या ठिकाणी ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली पालखाची भाजी देखील घालू शकता. सर्वात शेवटी ह्या मळलेल्या उंड्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तर हे पहा, आपला हा उंडा ह्या ठिकाणी छानपैकी मळून झालेला आहे. यानंतर हात स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले की हाताला थोडंसं तेल लावून ह्याचा मोठ्या लिंबा एवढा उंडा घेऊन ह्याला हातावर चांगलं गोलाकार करून घ्यायचा आहे. ह्या मिश्रणाचा असा गोलाकार उंडा तयार केल्यानंतर ह्याच्या मधोमध बोटाच्या साह्याने हे पहा असं एक होल तयार करून घ्यायचं आहे. मेंदू वड्याला जसं मधोमध होल असतं त्याप्रमाणेच ह्याला होल तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही ह्याला तुमच्या आवडीप्रमाणे दुसरा देखील शेप देऊ शकता. मी ह्यांना असं मेंदू वड्याप्रमाणे शेप देऊन घेणार आहे. तर हे पहा, ह्या ठिकाणी मी हे काही वडे तयार करून घेतलेले आहेत. ह्यांना आपण डीप तेलामध्ये फ्राय करणार आहोत. तर ह्या ठिकाणी मी गॅसवर कढाईमध्ये हे तेल गरम करायला ठेवलं होतं आणि हे तेल ह्या ठिकाणी गरम देखील झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण हे तयार केलेले वडे तळायला सोडूया. जेवढे वडे तेलात बसतील तेवढेच वडे तेलात तळायला सोडायचे आहेत. वडे तेलात तळायला सोडल्यानंतर 2 ते 3 मिनिट ह्यांना झाऱ्याने अजिबात हलवायचं नाही आहे. त्याच्याने हे जे वड्यांचं बॅटर आहे ते झाऱ्याला चिटकू शकतं. हलकासा या वड्यांना तेलात तळून निघाल्यानंतर कडकपणा आला
की झाऱ्याने ह्यांना दोन्ही बाजूने उलटसुलट करून अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। हे वडे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत फुल फ्लेमवरच तळायचे आहेत। फक्त ह्यांना झाऱ्याने अधूनमधून उलटसुलट करत राहायचं आहे, म्हणजे हे जे वडे आहेत ते छान कुरकुरीत तळले जातील। तर हे पहा, या ठिकाणी आपले हे वडे छान असे कुरकुरीत तळून झालेले आहेत। यांना तेलातून काढून घेतल्यानंतर वड्यांची दुसरी बॅच तेलात तळायला सोडण्या अगोदर तेल पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे गरम होऊ द्यायचं आहे आणि मगच दुसरी बॅच तेलामध्ये तळायला सोडायची आहे। तर हे पहा, तुम्ही पाहू शकता दिसतानीच हे वडे बघा कसे अगदी कुरकुरीत दिसत आहेत। यांना रंग देखील बघा किती सुंदर आलेला आहे। तुम्ही इथे बघितलंच असेल, आपल्या ह्या वड्यांनी तेल अजिबात पकडलेलं नाहीये, अगदी कमी तेलकट असे आपले हे वडे ह्या ठिकाणी तयार झालेले आहेत। अतिशय क्रिस्पी आणि चविष्ट लागतात हे वडे खाण्यासाठी। तुम्ही ह्यांना तुमच्या आवडत्या कुठल्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत देखील खाऊ शकतात। असेच देखील हे वडे खाण्यासाठी फारच टेस्टी लागतात। हे पहा, आतून छान असे जाळीदार आणि वरतून क्रिस्पी असे आपले हे वडे ह्या ठिकाणी तयार झालेले आहेत। तुम्हाला आणि तुमच्या घरातील सदस्यांना नक्कीच हा क्रिस्पी आणि टेस्टी नाश्ता खायला फारच आवडेल। तेव्हा एकदा तुम्ही माझी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या ह्या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। टेक केअर।